माझी आई येऊन गेली का इथे? कॉलेजला जात होतो आणि तितक्यात तुम्ही समोर आला. सॉरी, मला वेळ नाहीये, मी आता निघते. कॉलेजला जात होते म्हणून समोर आले. राग गेला असताना तर भेटायला आले असते. बाई बरोबरच बोलत होत्या, राग निवळल्याशिवाय मनापासून बोलणार नाही. राग निवळला नाही तर बोलणार कसं? अश्विनीला काहीतरी काम असेल म्हणून त्या गेल्या असतील. काय काम होतं? नक्कीच तुझ्या मम्मीने तिला परत बोलवून घेतलं असणार. तुमचं बोलणं होऊ नये ना म्हणून तिनेच सांगितलं असणार तुला इग्नोर करायला. पण आई असं का करेल? तुला काय वाटतं शुभू, त्या दिवशी आशू तुला मुद्दाम भेटायला आली नव्हती? नाही, त्यांचं काम होतं तेव्हा त्या मला म्हणाल्या तसं. बर, पण ते काम काय होत माहितीये का तुला? तुझी मम्मी तिच्या कामासाठी आशूला मुद्दाम घेऊन गेली. का? कारण तुमची भेट होऊ नये ना म्हणून. काय? आणि शुभू, कदाचित आत्ताही तुझ्याच मम्मीच्या सांगण्यावरून आशूने तुला इग्नोर केलं असणार. नाही मम्मीजी, त्यांनी मला इग्नोर नाही केलं. पण हो, त्यांना अर्जंट काम होतं म्हणून त्या निघून गेल्या. तेव्हा नाही बोलणं झालं आमचं, पण बोलतील त्या. अच्छा, फोटोग्राफर, आपण नंतर बोलूया असं बोलली का ती? बोलली का ती? नाही ना. याचाच अर्थ की ती तुला इग्नोर करतीय. आणि काय ना शुभू, तू ना खूप भोळायस, त्यामुळे तुला पटकन कळत नाही रे. पण मला बरोबर कळलंय सगळं. काय काय म्हणजे? हेच की तिने तुला इग्नोर नाही केलं पाहिजे, तुझ्याशी खर तर बोललं पाहिजे. बोलतील त्या. अरे पण कधी? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता मी तिला फोन लावते आणि जाब विचारते. नाही 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 नाही, प्लीज असं काही करू नका. अरे का, असंच केलं पाहिजे. थांब, आत्ताच फोन लावते मी. मम्मी. हा पम्मीदी. नशीब ग बाई, तू माझा फोन उचललास. नाही तर मला तर वाटलं होतं की शुभू सारखा तर तू मला पण इग्नोर करतेस की काय? काय झालं पम्मीदी? आशू, मला सांग, जेव्हा शुभूने तुला भेटायला बोलवलं होतं तेव्हा शुभूच्या मम्मीने तिच्या कामासाठी तुला बुटीक मधनं तिच्या सोबत नेलं होतं की नाही? हा. पण पम्मीदी. चल चल चल, फोन ठेव, आता पम्मीदी ना खूप बिझी आहे. नो टाइम. हा बाय. बघितलं शुभू, तुझ्या मम्मीला ना वाटतच नाही की तुमचं भांडण मिटा. ए शुभू, तुझी मम्मी असं का करते रे? तुमच्या दोघांची एवढी चांगली मैत्री, मग तिला का नाही बघवत ती मैत्री? हा पम्मीजी, मला असं नाही वाटत. हो का? अरे असं असेल ना तर विचार तुझ्या मम्मीला, का त्या दिवशी तुमची भेट तिने होऊ दिली नाही? हा जा, तूच विचार मम्मीला, खोटं वाटत असेल तर. पण असं कसं विचारू? असं कसं विचारू म्हणजे? मी काय तुला जाब विचारायला सांगत नाहीये. पण काय ना, विचारलं ना तर गैरसमज दूर होतात बघ. अरे शुभू, असं शांत नको राहूस तू. जा घरी जा आणि विचार तुझ्या मम्मीला. हे बघ, तुला जर तुझी आणि आशूची मैत्री हवी असेल ना तर तुला विचारावंच लागेल बघ. पम्मीदी, मला नाही वाटत तो बाईंना जाब विचारेल. विचारणार, बघ तू. काल रात्रीपासून ना मला नीट झोप नाही लागली, पण आता बघ कशी मस्त झोपते मी.
आणि स्वप्नात ना या दोघांना एकत्र पण बघणार आहे मी। रुपाली अगं होतं असं कधीतरी, तिच्या मागे काय कामाचे व्याप कमी आहेत का? जास्तीचे काम घेतल्यावर व्याप होणारच ना। बुटीकची जेवढी काम आहेत ना तेवढीच करत जा, कशाला त्या बाईची काम घेतीस? मग हे असं होतं बघ। तू ना जरा शांत बस। हा मीच शांत बसते, मला नाही तर 2 मिनिट पण थांबवत नाहीये। आशू दे, मी बघते काय ते। आई राहू दे, करते मी। अगं तुला कामावर जायचंय ना, उशीर होईल, तू आवरायला घे, मी करते पटकन नाश्त्याला काहीतरी। दे बर घे। पम्मी तिने असं का विचारलं असेल, काय म्हणायचं होतं तिला? काय झालं ओरडायला? आला आला, मला हार्ट अटॅक आला। कशामुळं? ओ मला सांगा शुभंकर, कसं विचारण बाईंना जाप विचारणार? बम्मी दिनं त्याला असं काही सांगितलंय ना की तो नक्की जाप विचारणार। अहो पण कशाला विचारायचंय जाप? बम्मी मॅडम मी काय करून ठेवले, उगाच एकाच दोन वाढून ठेवले। चांगलं होता होता ना वाईट व्हायचं। मला वाटतं आज नगरकरांच्या घरात तिसरं महायुद्ध होणार। होऊ दे। अहो काय होऊ दे, अहो चांगलं नाहीये हे, थांबवायला पाहिजे हे। मम्मी दिनं जे काही केलंय ना ते बरोबरच केलंय, सारखी लुटुपुटूची भांडणं काय? जी काही आग लागायची आहे ना ती एकदाच लागू दे। पण मग कुठे आहे ते आग लावणारे? हा म्हणजे पम्मी मॅडम कुठे आहेत? पम्मी दी निवांत गाढ झोपलीये। अहो मग त्यांना जागा करायला हवं। नाही आता जी काही झोप उडायची आहे ना ती नगरकर बाईंची खाणार। बर ठीक आहे। अरे बाळ तू आलास? कविता, कविता पाणी घेऊन ये। आई नकोय मला। मग हातपाय धुवून घे आणि काहीतरी खाऊन घे। खरंच आई त्या दिवशी अश्विनीला मुद्दाम स्वतःबरोबर घेऊन गेली असेल, पण पम्मीजींनी अश्विनीला विचारलं तेव्हा त्याही हो म्हणाल्या। खरंच आईला आमची मैत्री नकोय का? पण हे आता आईला विचारू कसं? तुला जर तुझी आणि आशूची मैत्री हवी असेल ना तर तुला विचारावंच लागेल बघ। काय झालं बाळा, अजून कसला विचार करतोयस? अजूनही तू आशूच्या आणि तुझ्या भांडणाचाच विचार करतोयस का? हो मी तुला सांगितलं ना जास्त विचार करू नकोस, तिच्याशी बोल हवं तर। हो आई। आज तू बोललास का तिच्याशी? हो पण त्या नाही बोलल्या माझ्याशी। बर म्हणजे तिचा राग गेला नाहीये तर अजून? मग तूही तिच्याशी परत बोलायला जाऊ नकोस। म्हणजे तिचा राग शांत झाला की ती स्वतःहून येईल ना बोलायला तुझ्याशी, आणि नाही आली तर आपण बघू ना काय करायचं ते।
पण फक्त त्याच गोष्टीचा विचार करत बसू नको सारखा. आई, मी फक्त त्याचाच विचार नाही करते. मग आणखी कसला विचार करतोयस बाळ? कसला विचार करतोयस? आई, मला तुला काहीतरी विचारायचंय. काय? तुला अश्विनी कशा वाटतात? म्हणजे कशा आहेत त्या? मी तुला याआधी खूप वेळा सांगितलंय की अश्विनी एक चांगली मुलगी आहे. नाही आई, माझी मैत्रीण म्हणून. मैत्रीण म्हणूनही चांगली आहे ती? मैत्रीण म्हणून चांगली आहे तर बायको बनवू का असं विचारतो की काय आता? आई, तुला माझी आणि अश्विनीची मैत्री चालणार आहे ना? मला तुमची मैत्री नको असती तर मी तुमच्या मैत्रीला परवानगीच दिली नसती बाळ. पण तू असं का विचारतोयस? तुझ्या मनात काही शंका आहे का? नाही आई, काही शंका नाही आहे. पण काय? तुला माहित होतं ना मी आणि अश्विनी भेटणार आहोत, तरी तू तिला तुझ्यासोबत घेऊन गेलीस. हो, आणि यातलं तुम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. मंदार, मंदार झालं, सगळं संपलं. संपलं? अजून सुरूच केलं नाहीये मी. इस्त्री तर तापू दे नीट. अरे, घरातलं वातावरण तापलंय. काय काय झालं? अरे, असं झालंय जे ह्या आधी कधी झालंच नाहीये. म्हणजे तू असं कधी बोललायस का बाईं समोर? असं म्हणजे कसं? नक्की कसा काय, तू कधी बोललाच नाहीयेस बाईं समोर. तू तोंड तरी उघडलंयस का रे बाईं समोर कधी? नाही ना. अरे पण शुभंकर चक्क बाईंना विचारतोय त्यांनी असं का केलं म्हणून. एक मिनिट कविता, मला ना काहीच कळत नाही. आता मला नीट सांग नक्की काय झालंय. अरे, बाईंचा लाडका बाळ बाईंना जाब विचारतोय. कविता, तू खरं सांगतेस? खरं खोटं मला काय विचारतोय? तिथे तुझा भाऊ बाईंना विचारतोय खरं खोटं काय आहे ते. नाही पण शुभंकर असं नाही विचारणार आईला. अरे पण बाळाईंना प्रश्न विचारतोय. आता तू बघच मंदार, बाई काय बाळाला सोडत नाही. तुला माहित होत ना आम्ही भेटणार आहोत, मग आई तरी तू असं का? हे बघ, तुला काय बोलायचंय ना ते बोल. एकदाच मन मोकळं कर, पण काय ते स्पष्ट बोल. तुला मी आणि अश्विनी भेटूनही असं वाटत असेल ना, तर मी नाही भेटणार त्यांना. तुला माझी आणि अश्विनीची मैत्री पटत नसेल तर तसं सांग मला, मी त्यांच्याशी संपर्क सुद्धा ठेवणार नाही. पण आई, आई जे काही असेल ना ते मला स्पष्ट सांग. बाळ, तुमची मैत्री मला आवडली नसती तर मुळात मी तुमच्या मैत्रीला परवानगीच दिली नसती. जेव्हा मला कळलं की तुझी आणि अश्विनीची मैत्री आहे, त्यावेळेला तो विषय मी तिथेच संपवला असता. अश्विनी तुझी मैत्रीण आहे म्हणून मी तिला आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं. ज्या दिवशी तू येणार होतास ना, त्या दिवशी तुमची दोघांची भेट व्हावी म्हणून मी तिला घरी बोलावलं होतं. माझा जर तुमच्या मैत्रीला विरोध असताना तर मी हे सगळं केलंच नसतं बाळ. मग आई, त्या दिवशी तू असं का केलंस? तुला ज्या कोणी ही गोष्ट रचून सांगितली ना, त्यांनी ही गोष्ट तुला अर्धवट सांगितली. अर्धवट? हो, अर्धवट. पूर्ण गोष्ट मी सांगते तुला. त्या दिवशी मी अश्विनीला माझ्या मदतीला बोलावलं होतं म्हणून ती आली सुद्धा होती. पण त्यावेळी तिने मला हे नाही सांगितलं की तुम्ही दोघं भेटणार आहात. काय? हो. अगं, पण का नाही सांगितलं? कदाचित मला नाही कसं म्हणणार हा विचार तिच्या मनात आला असेल. किंवा ज्या मुलाला भेटायचंय त्याच्या आईलाच कसं सांगणार?
म्हणून कदाचित तिने मला सांगितलं नसेल की तुम्ही दोघं भेटणार होतात म्हणून. पण मग तुला कसं कळलं? कारण ती अस्वस्थ होती म्हणून मी तिला विचारलं. आणि जेव्हा तिने मला सांगितलं की तुम्ही दोघं भेटणार आहात, त्या ठिकाणी मी तिला घेऊन आले होते. काय? हो. अश्विनीला तू घेऊन आली होतीस? हो. गोष्ट पूर्ण न जाणून घेता तू मला प्रश्न विचारलास. आता बाळ, मी तुला एक प्रश्न विचारते. ह्या सगळ्या गोष्टी तुला कोणी सांगितल्या? कोणाचा फोन आहे? पम्मीचा? हे सगळं तुला पम्मीने सांगितलं का मला विचारायला? कळलं कुणी सांगितलं ते? आई, अगं आई ऐक तर. आई आई सॉरी. झेंडू 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 ए झेंडू झेंडू झेंडू. अगं कुठे आहेस झेंडू? आज ना मी खूप खुश आहे बघ, छान झोप झाली आहे माझी. मम्मी दी ज्यूस. अरे अल्खवनीस. झेंडू, आज ना मला काहीतरी चमचमीत खायचा मूड आलाय. हो मम्मी दी. छान काहीतरी ऑर्डर करू. हो मम्मी दी. ए पण आपण जे पण ऑर्डर करू संपेल ना? हो मम्मी दी, मी आहे ना मग संपेल. तू आहेस. अरे कोणाला बघ. अरे ओएमजी, अलभ्य लाभ अलभ्य लाभ. कोण आलाय? शुभूची मम्मी. ये ये ये, आता आलीच आहेस तर जरा जेवूनच जा. काय ना, आम्ही छान चमचमीत जेवायला ऑर्डर केलंय, खूप जास्त मागवलंय, थोडं वेस्ट होणारच आहे, त्यापेक्षा तू थोडं खाऊनच जा. मी इथे जेवायला नाही आलीये. ओह, मग निदान दोन घोट पाणी पिऊन जा. मी तुम्हाला सांगायला आलीये की माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दल विष कालवणं बंद करा. मी काही विष वगैरे कालवत नाही, जे सत्य आहे जे खरं आहे तेच सांगते. हो खरं सांगताय? सांगताय तर पूर्णपणे सांगा ना. जसं शिक्षण अर्धवट झालंय तशी गोष्ट अर्धवट सांगू नका. एक मिनिट, माझ्या शिक्षणावर ना बोलायचं नाही. तुमचं शिक्षण आहे तरी का? काय झेंडू, तुमच्या दीदीचं शिक्षण आहे का? ए पण तुझं झालंय ना, मग तुझा तो मुलगा प्रोफेसर त्या 10वी पास झालेल्या मुलीच्या मागे का लागलाय ग झेंडू? ते तुमच्यामुळे. पण मैत्री तर झालीच ना, आणि हीच मैत्री तोडण्यासाठी तू प्रयत्न करतीस. आणि हेच जर मी सांगितलं तर माझं काय चुकलंय? आता शुभूला कळेल त्याच्या आईचं खरं रूप. जी शाळेतल्या मुलांना खोटं बोलल्यावरती शिक्षा करते तीच त्याची शिक्षिका आई. त्याच्याशीच खोटं बोलतीये, त्याला काही खरं सांगत नाहीये. माझ्या बाळाला काय सांगायचंय ना, ते वेळ आली की मी त्याला नीट सांगेन. काय सांगणं? की तू त्याची आणि आशूची मैत्री तोडण्यासाठी त्याच्याशी खोटं बोललीस. अगं ए,
तू ना तुझेच नियम धाब्यावर बसवलेस. माझी तत्व आणि माझे नियम काय आहेत ना हे मला माहिती आहे आणि ते मी जपते. तुझ्यासारखं बेशिस्त आयुष्य जगत नाही मी. मी बेशिस्त आयुष्य जगते? अगं ए, तुझं हे शिस्तीचं आयुष्य ना कुणालाच आवडत नाहीये. विचार तुझ्या घरच्यांना, त्यांना आवडतं तरी आहे का? अगं माझ्यामुळे ना तुझ्या शुभूच्या आयुष्यात ती आशू आली आणि म्हणून जरासा रस तरी आला त्याच्या आयुष्यात. आता कुठे तो त्याचं आयुष्य ना जगायला लागलाय. मी आणि माझ्या घरच्यांनी कसं जगायचं आणि कसं वागायचं हे का दीड दंभडीच्या नटीकडून शिकायची गरज नाहीये. शिकवणार. तुझे नियम, तुझी तत्व सगळं मोडून त्याला जगायला शिकवणार आहे मी. तो तुमचं कसं ऐकतो ते बघतेच ना मी. ऐकणार तो माझं. आताच बघ ना, माझ्या सांगण्यावरून तो तुला जाब विचारायला आला. शरू, आता तो ना माझ्या बाजूने. किती झालं ना तरी तो माझा मुलगा आहे. कधी ना कधी तरी तो माझ्याकडेच येणार. नाही येणार तो तुझ्याकडे. आता त्याला आशूच्या मागे मी एवढं वेळ करीन ना की त्याला त्याचीच आई नकोशी होईल. पम्मी,